कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध जारी केले। तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले। दरम्यान यात दारू विक्रीच्या दुकानांचाही समावेश असल्याने तीही दोन दिवस बंद राहणार होती, त्यामुळे दारू विक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांची मोठी गर्दी झाली। काही ठिकाणी तर ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या। या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सची पूर्ती वाट लागली। सायंकाळी 7 नंतर दुकानं बंद होणार असल्यानं 5 वाजेपासूनच तळीरामांची रेलचेल वाढली होती। गर्दी होती मात्र ग्राहकांमधील संयम कायम राहिला, त्यामुळे दुकानाबाहेरही शांतताच होती। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठिकाणी दुकान चालकांनी ज्यादा कर्मचारी तैनात केले होते। ग्राहकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यांवरील रहदारीला मात्र अडथळा निर्माण झाला होता। प्रशांत जेजुरकर, दिशानुज, नाशिक रोड।